नमस्कार मित्रांनो मित्रांनो बृहन्मुंबईची परीक्षा जवळ आलेली आहे, पेपर जवळ आलेला आहे आणि अभ्यास करणे खूप गरजेचे आहे। तर बघा मित्रांनो, जे इम्पॉर्टेंट प्रश्न आहेत जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात असे प्रश्न मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर बघू शकता मित्रांनो, पहिला प्रश्न बघा, तर बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना केव्हा करण्यात आली? मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना केव्हा करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे 1882। तर मित्रांनो हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, 100% हा प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो, त्यासाठी तुम्ही हा प्रश्न लक्षातच ठेवा। बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी स्थापना आहे मित्रांनो 1882 मध्ये करण्यात आली आहे, ठीक आहे। पुढील प्रश्न बघा, मुंबईच्या महापौर कोण आहेत? मित्रांनो मुंबईच्या महापौर कोण आहेत? किशोरी पेडणेकर, ठीक आहे, शिवसेना 2019 पासून। तर मित्रांनो मुंबईच्या ज्या महापौर आहेत त्या किशोरी पेडणेकर आहेत, शिवसेनेच्या आहेत आणि 2019 पासून त्या लागू आहेत। तर पुढील प्रश्न बघा, मुंबईचे प्रथम नागरिक कोण असतात? मित्रांनो मुंबईचे प्रथम नागरिक कोण असतात? तर याचं योग्य उत्तर आहे मुंबईचे महापौर, ठीक आहे। भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर, मित्रांनो भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर जे आहे ते मुंबई आहे। जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत चौथ्या क्रमांकाचे शहर कोणते? मित्रांनो जगामध्ये, तर भारतामध्येच नाही तर जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत चौथ्या क्रमांकाचे जे शहर आहे ते मुंबई आहे मित्रांनो, तर मुंबईचा नंबर लागतो। पुढे बघा, मुंबई महाराष्ट्राच्या कोणत्या किनारपट्टीवर आहे? मित्रांनो मुंबई महाराष्ट्राच्या कोणत्या किनारपट्टीवर आहे? पश्चिम किनारपट्टीवर आहे। चला समोरचा प्रश्न बघा, मुंबई नगरपालिकेची स्थापना केव्हा करण्यात आली? मित्रांनो मुंबई नगरपालिकेची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 1865 मध्ये करण्यात आली। पुढील प्रश्न बघा, कोणाच्या विवाह निमित्त पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबई हे बेट आंदन म्हणून दिले? तर बघा मित्रांनो कोणाच्या विवाह निमित्त हा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो मित्रांनो, हा प्रश्न पण तितकाच महत्त्वाचा आहे। कोणाच्या विवाह निमित्त पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबई हे बेट आंदन म्हणून दिले? तर याचं योग्य उत्तर आहे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगीजाची राजकन्या इन्फंटा कॅथरीन। मुंबई उपनगर कोणत्या बेटाच्या, सॉरी मित्रांनो सर्वात अगोदर हाच प्रश्न आपण बघू, मला वाटलं आणखीन या प्रश्नाची माहिती आहे तर हा प्रश्न आपण नंतर बघू। तर बघा मित्रांनो, कोणाच्या विवाह निमित्त पोर्तुगीजांनी इंग्रजांना जे मुंबई बेट आहे ते आंजण म्हणून दिले? तर मित्रांनो इंग्लंडचा जो राजा आहे चार्ल्स आणि पोर्तुगीजाची जी राजकन्या आहे इनोफंटा कॅथरीन। तर याचं योग्य उत्तर हे आहे मित्रांनो, तर डार्क ब्लॅकमध्ये केलेलं, ठीक आहे। पुढील प्रश्न बघू मित्रांनो, मुंबई उपनगर कोणत्या बेटाचा उत्तर भागात वसले आहे? मित्रांनो मुंबई उपनगर कोणत्या बेटाच्या उत्तर भागात वसले आहे? त्याचं योग्य उत्तर आहे साष्टी, ठीक आहे। हा प्रश्न मित्रांनो 100% विचारला जाणार आहे, तर विचारला जाऊ शकतो, परंतु मी तुम्हाला 100% शोर सांगतो हा प्रश्न विचारला जाईलच मित्रांनो। तर बघा हा प्रश्न विचारला जाईलच, मुंबई उपनगर कोणत्या बेटाच्या उत्तर भागात वसले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे साष्टी, ठीक आहे। मित्रांनो आता आपण बघणार आहोत भारताचे 10 खेलरत्न। तर 2019 सालचे जे भारताचे 11 खेलरत्न आहेत तर ते बघणार आहोत आपण आता। बघा, नीरज चोप्रा आहे बाला फेकपटू, रवी दहिया आहे कुस्तीपटू। मित्रांनो अनेक वेळा तुम्हाला असं पण प्रश्न विचारले जातात, नीरज चोप्रा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर असतं बाला फेकपटू। तसेच रवी दहिया हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर त्याचं योग्य उत्तर असतं कुस्तीपटू। तर असे पण प्रश्न विचारले जातात, त्याकरिता मी बघा तर तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो। इथे बघा, लहोलिना बोर्गोहेन, तर हे जे आहेत बॉक्सिंगपटू आहेत, ठीक आहे। नेक्स्ट बघा, मिताली राज जे आहेत ते आहेत क्रिकेटपटू। मिताली राज तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो क्रिकेटपटू आहेत। पुढील बघा, सुनील छेत्री फुटबॉलपटू आहेत। पी आर श्रीजेश जे आहेत ते हॉकीपटू आहेत। प्रमोद भगत जे आहेत बॅडमिंटनपटू आहेत, ठीक आहे। पुढील बघा, अवनी लेखरा जे आहेत नेमबाज आहेत। सुमित अंतिल जे आहेत ते भालाफेकपटू आहेत। कृष्णा नागर जे आहेत बॅडमिंटनपटू आहेत। तसेच मनीष नखाल जे आहेत ते नेमबाज आहेत, ठीक आहे। मित्रांनो पोलीस भरतीमध्ये जे जे पेपर झालेले आहेत त्याच्यामध्ये T20 IPL T20 खूप प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। तसेच तुम्हाला IPL T20 विश्वचषक विशेष ज्या 2021 झालेल्या मॅच आहेत त्याच्यावरती आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याकरिता बघा थोडक्यात तुम्हाला माहिती देतो। तर मित्रांनो प्रश्न बघा, तुम्हाला अशा पद्धतीने विचारले जातील। तर भारतात प्रथम IPL
कधी खेळवला गेला? तर मित्रांनो भारतात प्रथम आयपीएल कधी खेळवला गेला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 2008. तर 2008 पासून आयपीएल हा सुरू झालेला आहे, म्हणजे भारतात प्रथम आयपीएल हा सुरू झालेला आहे, ठीक आहे, 2008 इथे म्हटलेला आहे. पुढील बघा, आयपीएलच्या पहिल्या हंगामाचा विजेता संघ कोणता? मित्रांनो आयपीएलच्या पहिल्या हंगामाचा जो विजेता संघ आहे तो आहे राजस्थान रॉयल्स. 2008 राजस्थान रॉयल्स आहे मित्रांनो, 2008 साली ते जिंकले होते आणि आयपीएलच्या पहिल्या हंगामात ते विजेते झाले होते. पुढील प्रश्न बघा, आयपीएलच्या 14व्या हंगामातील स्पर्धा कोणत्या देशात खेळल्या गेल्या? मित्रांनो बघा, युनिक प्रश्न, असा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, आयपीएलच्या 14व्या हंगामातील स्पर्धा कोणत्या देशात खेळल्या गेल्या? तर त्याचं योग्य उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती. ठीक आहे, संयुक्त अरब अमिराती, ठीक आहे, असं याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा, आयपीएलच्या 14व्या हंगामाच्या विजेता संघ कोणता? मित्रांनो आयपीएलच्या 14व्या हंगामाच्या विजेता संघ कोणता आहे? तर चेन्नई सुपर किंग, चौथ्यांदा विजय, ठीक आहे, चेन्नई सुपर किंग याचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो हे दोन प्रश्न 100% विचारले जाणार असं मला वाटत आहे. तर हे जे दोन प्रश्न आहेत ते पुन्हा मी तुम्हाला सांगतो, हे प्रश्न विचारले जातील मित्रांनो. हा जो प्रश्न आयपीएलच्या 14व्या हंगामातील स्पर्धा कोणत्या देशात खेळल्या गेल्या, तर संयुक्त अरब अमिराती, तर याचं योग्य उत्तर आहे. आणि आयपीएलच्या 14व्या हंगामाचा विजेता संघ कोणता आहे? तर चेन्नई सुपर किंग, चौथ्यांदा विजय, ठीक आहे. तर हे दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्रांनो, हे प्रश्न लक्षात ठेवा. चला पुढील प्रश्न बघू, आयपीएलच्या 14व्या हंगामाच्या उपविजेता संघ कोणता? मित्रांनो आयपीएलच्या 14व्या हंगामाचा उपविजेता संघ कोणता आहे? कोलकाता नाईट रायडर्स, ठीक आहे. आयपीएलच्या 14व्या हंगामात कोणत्या क्रिकेटपटूला ऑरेंज कॅप मिळाली? तर ऋतुराज गायकवाड, चेन्नई, 735 धावा केल्या, ठीक आहे. तर मित्रांनो बघा, आयपीएलच्या 14व्या हंगामात कोणत्या क्रिकेटपटूला ऑरेंज कॅप मिळालेली आहे, हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर जे फेमस झालेले होते आता, तर ऋतुराज गायकवाड हे फेमस झाले होते. तर बघा 735 धावा त्यांनी केल्या होत्या. पुढील प्रश्न बघा, आयपीएलच्या 14व्या हंगामात कोणत्या क्रिकेटपटूला पर्पल कॅप मिळाली? मित्रांनो आयपीएलच्या 14व्या हंगामात कोणत्या क्रिकेटपटूला पर्पल कॅप मिळाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे हर्षल पटेल, बेंगळुरू, ठीक आहे, 32 बळी. तर 32 बळी त्यांनी, 32 विकेट त्यांनी घेतल्या होत्या. पुढील प्रश्न बघा, 2021 आयपीएलमधील शेवटचा सामना कोणत्या ठिकाणी खेळला गेला? मित्रांनो 2021च्या आयपीएलमधील शेवटचा जो सामना आहे तो कोणत्या ठिकाणी खेळला गेला? तर त्याचं योग्य उत्तर आहे दुबई. तर 2021चा जो आयपीएलचा मधील जो शेवटचा सामना होता तो दुबई इथे झाला होता. आयपीएलच्या 15व्या हंगामासाठी, मित्रांनो आयपीएलच्या 15व्या हंगामासाठी कोणत्या दोन नवीन संघाचा समावेश करण्यात आला आहे? तर प्रश्न बघा, हा प्रश्न पण विचारला जाईल मित्रांनो, हा पण प्रश्न विचारला जाईल मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. हा बघा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, आयपीएलच्या 15व्या हंगामासाठी कोणत्या दोन नवीन संघाचा समावेश करण्यात आला आहे? लखनऊ आणि अहमदाबाद. तर मित्रांनो लखनऊ आणि अहमदाबाद या दोन ज्या दोन संघ आहेत त्या 15व्या हंगामासाठी हे दोन समावेश याचा करण्यात येईल. मित्रांनो लखनऊ संघाची मालकी कोणी मिळवली आहे? तर RPSG समूहाकडे. तर मित्रांनो लखनऊ संघाची जी मालकी असणार आहे ती कोणी मिळवलेली आहे? RPSG समूहाकडे. संजीव गोयंका यांच्या या समूहाने तब्बल 7090 कोटी बोली लावून मालकी मिळवली. तर बघा मित्रांनो, संजीव गोयंका जे आहेत यांच्या या समूहाने तब्बल 7090 कोटी बोली लावून मालकी मिळवलेली आहे. समोरील प्रश्न बघा मित्रांनो, आयपीएलच्या 15व्या हंगामासाठी अहमदाबाद संघाची मालकी कोणी मिळवली? तर CVC कॅपिटल, ठीक आहे. तर आयपीएलच्या 15व्या हंगामासाठी अहमदाबाद संघाची जी मालकी आहे कोणी मिळवलेली आहे? CVC कॅपिटल. हे पण लक्षात ठेवा, आपण प्रश्न विचारला जाऊ शकतो. 5625 कोटी बोली लावून या संघाच्या मालकी हक्क मिळवला. तर बघा मित्रांनो, किती कोटी लावले असं पण विचारलं जाणार आहे, असं पण विचारलं जाऊ शकतं. तर किती कोटीमध्ये बोली लागलेली आहे तर अहमदाबादची? तर बघा 5625 कोटी बोली लावून या संघाच्या मालकी हक्क मिळवलेले आहे. आयपीएलच्या 15व्या हंगामातील लिलाव कोणत्या ठिकाणी पार पडला? मित्रांनो आयपीएलच्या 15व्या हंगामातील लिलाव जो आहे तो कोणत्या ठिकाणी पार पडलेला आहे असं इथे म्हटलेलं आहे? तर दुबई ताज हॉटेलमध्ये, ठीक आहे, दुबईच्या ताज हॉटेलमध्ये हे संपूर्ण प्रकरण झालेलं आहे. पुढील प्रश्न बघा, 19 समूहाने या लिलावात भाग घेतला आहे. तर बघा मित्रांनो, तर एकूण जे 10 समूह आहेत तर
संपूर्ण हे दास समूह लिलावात भाग घेतला आहे. दोन जे नवीन संघ आहेत अहमदाबाद आणि लखनऊ हे नवीन समावेश त्यांचा करण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, हे आय पी एलवरती प्रश्न आहेत, याच्यावरती तुम्हाला दोन तीन प्रश्न 100% विचारले जाऊ शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, हो आणि त्या घंटीच्या बेल आयकनला प्रेस करून ऑल नाव ते सिलेक्ट करा. मित्रांनो, त्या घंटीच्या बेल आयकनवर प्रेस करा तुम्ही आणि ऑल नाव जे आहे ते वरती त्याच्यावरती क्लिक करून घ्या, कारण जे येणारे व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. मित्रांनो, पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झालेली आहे आणि तुमचा अभ्यास परिपूर्ण होण्यासाठी तुमच्यासाठी एक नवीन पुस्तक मी घेऊन आलेलो आहे, पोलीस भरती 572 प्रश्नपत्रिका संच. तर मित्रांनो, मार्केटमध्ये गाजणारा एकमेव हे पुस्तक आहे, तर अतिशय जबरदस्त हे पुस्तक आहे मित्रांनो. जसेच्या तसे प्रश्न या पुस्तकातून विचारले जात आहे मित्रांनो. महाराष्ट्रात सर्वत्र हे पुस्तक उपलब्ध झालेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं हे पुस्तक. तर लेखक व संचालक जे आहेत विठ्ठल नागनाथ राऊतवार आहेत. तर मित्रांनो, पोलीस भरती 572 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही घेऊन टाका, अतिशय जबरदस्त हे पुस्तक आहे, मार्केटमध्ये खूप गाजत आहे मित्रांनो. आणि महत्त्वाचं म्हणजे लेखी परीक्षेमध्ये जसेच्या तसे प्रश्न विचारले जात आहे. परीक्षेला जे विचारले जाणार तेच आम्ही देणार आणि जे आम्ही देणार तेच परीक्षेला विचारले जाणार मित्रांनो. तर हे पुस्तक तुम्ही आजच घेऊन टाका. महाराष्ट्र पोलीस, राज्य राखीव पोलीस बल, SRPF, रेल्वे पोलीस, उत्पादन शुल्क पोलीस, दारूबंदी पोलीस, कारागृह पोलीस, जेल पोलीस, इतर सर्व सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त असं एकमेव पुस्तक आहे. तर या पुस्तकाची किंमत आहे मित्रांनो 380. तर हे पुस्तक तुम्ही आजच घेऊन टाका. तसेच इथे बघा, मराठी शब्द संग्रह आहे, हे पण पुस्तक अतिशय जबरदस्त आहे, 120 या पुस्तकाची किंमत आहे, हे पण घेऊन टाका. तर मित्रांनो, पोलीस भरती 572 प्रश्नपत्रिका संच हे एकमेव पुस्तक महाराष्ट्रात गाजत आहे, हे पुस्तक तुम्ही आजच घेऊन टाका.